ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी महाराष्ट्र भूषण. दिल्लीत एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार लावणार उपस्थिती. लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल अंतिम निर्णय होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीसाठी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांच्या जन्मस्थळावर पंतप्रधान नतमस्तक होणार. पंतप्रधान मोदींचा बिहार दौरा रद्द. बेतियाचे भाजप खासदार संजय जयस्वाल यांची माहिती. तर पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्याबाबत नवीन तारीख लवकरच जाहीर करू, जयस्वाल यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या नेतृत्वात आदर्श बँकेतील ठेवीदारांचा मोर्चा. विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ठेवीदार आक्रमक. पोलिसांकडून अश्रू धुराचा मारा. माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर. कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांची चौकशी. दबावाचं राजकारण सुरू आहे. सांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर सामोरं जाईल. ईडी चौकशीवरून किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची ईडी चौकशी. माझ्यावर लावलेले आरोप चुकीचे. चौकशीआधी संदीप राऊत यांची प्रतिक्रिया. आम्ही ईडी कारवाईला घाबरत नाही. खिचडी घोटाळ्याचे सगळे लाभार्थी भाजप आणि शिंदे गटात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका. आमचा बॉस सागर बंगल्यात नाही. संजय राऊतांचा नितेश राणेंना टोला. धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार मनोज जरांगे यांची माहिती. धनगर आणि मुस्लिम बांधवांना सरकार आरक्षण कसं देत नाही हे बघतो. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची. मराठा आरक्षणाविरोधात कोणी बोललं तर सोडणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. केंद्र आणि राज्याच्या सरकारने जर पूर्ण ताकदीने मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाची तयारी केली तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राजकीय खेळी मुस्लिमांच्या हातात. मुस्लिम एकत्र लढले तर त्यांनी मवियाला मतदान करा. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर भाजपने मुस्लिमांकडे बघायचं नाही असं ठरवलेलं, आंबेडकरांची टीका. मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मनोज जरांगे यांनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन. रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची भावना व्यक्त. मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या जीआर विरोधात उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल. सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होण्याची शक्यता. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात 62% सर्वेक्षण पूर्ण. लातूर जिल्ह्यात 84%. छत्रपती संभाजीनगरमध्ये 53% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती. हिंगोलीत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं 76% काम पूर्ण. 1,70,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. सोलापूर महापालिकेच्या वतीनं नेमण्यात आलेल्या प्रगणकाने आपल्या जागी चक्क खासगी व्यक्तींची नियुक्ती करून सर्वेक्षण केल्याचं समोर. या प्रकरणाचा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांच्याकडून भांडाफोड. काँग्रेस आमदार रवींद्र दंगेकरांविरोधात गुन्हा दाखल. शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ. कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा. पुण्याच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून दंगेकर आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. पुण्यात आमदार रवींद्र दंगेकरांकडून महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ. तर भाजपच्या आदेशानं माझ्यावर खोटे कलम लावत गुन्हा दाखल केला, दंगेकरांचा आरोप. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सिंधुदुर्गमधील विकास कामं आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मात्र सगळे सोयरे म्हणून जे घुसवले जातील त्यांना आरक्षण द्यायला विरोध, वडेट्टीवारांचं वक्तव्य. ओबीसींमध्ये उद्रेकाची भावना. सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल. तर मुख्यमंत्र्यांचा शपथ पूर्ण करण्यासाठी ओबीसींना खड्ड्यात पुरण्याचा निर्णय, वडेट्टीवारांची टीका. मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची भेट. किरण सामंत आणि वडेट्टीवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चांना उधाण. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचा सर्व खासदार अयोध्येला जाणार. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची माहिती. राज्यात 5,00,000 सिंचन पंप सौर ऊर्जेवर टाकण्यासाठी प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची जबाबदारी. सुमारे 9,143 कोटींचा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले. मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या पाण्यावरून राजकारण तापलं. राजकारणासाठी आमचा वापर, मिथुन आटोळेंचा आरोप. नीरा नदीच्या प्रदूषणानं शेतकरी हैराण, आटोळेंची प्रतिक्रिया.
वाशिमच्या पोहरादेवीतील नंगारा भवनाचं विकास काम सुरू. कामावरील 70,500 रुपये किमतीचं साहित्य लंपास. या प्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल. धुळे जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष मोहीम राबवणार. निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींना बाउन्सर सोबत घेऊन फिरण्यास बंदी. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंची विशेष मोहीम. अमरावतीमध्ये अहमदनगरच्या राहुरीमधील वकील दाम्पत्याच्या हत्येचे पडसाद. अमरावती जिल्हा वकील संघाकडून लेखनीबंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. हत्या प्रकरणाचा जलदगतीनं तपास करण्याची मागणी. अहमदनगरच्या राहुरीमध्ये वकील दाम्पत्याची हत्या केल्याप्रकरणी 5 आरोपींना अटक. वकील संरक्षण कायद्यासाठी जिल्ह्यातील वकील संघटना आक्रमक. बेमुदत काम बंदचा निर्णय. अकोल्यामध्ये अफजलखानाचा वध दाखवला म्हणून माफी मागायला लावली. होमिओपॅथी कॉलेजमधील घटना. दोषींवर कडक कारवाई करा मनसेची मागणी. वरळीत भाजपकडून ठाकरे गटाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न. भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात अफजलखानाचा कोथळा काढणारा पुतळा ठेवल्यानं वादाची शक्यता. कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात आज रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. कल्याण डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली बारावे नेतेवली टिटवाळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या विद्युत यांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद. खारकोपर उरण लोकल सुसाट. गेल्या 8 दिवसात जवळपास 1,00,000 प्रवाशांचा या मार्गावरून प्रवास. 9,32,000 रुपयांचा महसूल जमा. गीत रामायणाच्या माध्यमातून आणि अनोख्या कलाविष्कारातून साकारणार रामायण. नृत्य नाट्य गायन आणि वादनातून 300 पेक्षा जास्त कलाकार उलगडणार रामायणातील महत्वाचे प्रसंग. सुधीर मुनगंटीवारांची माहिती. भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवारांना 2 लाखाची लाच घेताना रंगेहात अटक. 5 लाखांची मागितली होती लाच. बीडच्या परळीमध्ये बोरवेल्सच्या गाडीचा विजेच्या तारांना स्पर्श. गाडीतील 2 मजुरांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.